एटापल्ली तालुक्यातील वाघेझरी संकलन केंद्रावर तेंदुपत्त्यांची वाहतूक करणाऱ्या चार ट्रकवर आष्टी येथील तपासणी नाक्यावर वनविभागाने जप्तीची कारवाई केल्याने ग्रामसभा व वनविभाग आमने सामने आले ग्रामस्तरीय वनहक्क संनियंत्रण समितीने वाघेझरी एटापल्ली अंतर्गत ग्रामसभांनी तेंदुपत्ता संकलन करून शासनाने ठरविलेल्या नियमाच्या अधीन राहून वाहतूक परवाना स्वतः तयार केला व वा या वाहतूक परवान्याच्या आधारे तेंदुपत्ता संकलन करून साठवणूक केंद्रावर पाठविला जात होता ग्रामसभांना मिळालेल्या अधिकाराच्या अधीन राहून दोन हजार सतरापासून पासून ही प्रक्रिया पार पाडली जात होती तेव्हा कधी या वाहतुकीला आडकाठी आली नाही परंतु वन विभागाने दिवसांपूर्वी तेंदुपत्ता वाहतुकीच्या ट्रकवर केलेल्या कारवाईने वनविभाग ग्रामसभांच्या अधिकारावर गदा आणत असल्याची बाब समोर आली तपासणी नाक्यावर जो काही आमचा तेंदुबोरा भरलेला जे वाहन पकडण्यात आलेले आहे याच्यामध्ये आमचा माल जो आहे वाघझरी ग्रामसभा आणि मग त्याच्यामध्ये जे संयुक्त स्वरूपामध्ये ग्रामसभा तेंदू प्रक्रिया करून आणत होते याला आष्टी नाक्यावर पकडण्यात आलेलं आहे आणि हे आम्ही सर्व करते वेळेस वन हक्क अधिकार अधिनियमामध्ये संनियंत्रण समिती जे आहे त्यानुसार आणि पेसा कायद्याचा वापर करूनच आम्ही इथे हे बाजारपेठेमध्ये नेऊन विकण्याचा एक प्रक्रिया केली होती याच्यामध्ये आमचे जे अधिकार आहेत ते कुठे ना कुठे मारल्या गेलेले आहेत मग आमचा माल आम्ही मालक तर आम्हीच चालक राहायला पाहिजे आमचा माल तर आमचेच कागद वापरायला पाहिजे आम्ही वनविभागाची टीपी वापरणार नाही आणि आम्ही आमचीच टी पी वापरून आमचा माल बाजारपेठे नेऊन आम्ही जास्तीत जास्त जिथे रेट भेटेल तिथे विकण्याचा आम्ही एक ठाम निर्णय घेतलेला आहे आणि हा याच वर्षी नाही येत्या मागील चार पाच वर्षापासून आपण हे आम्ही हे करून राहिलो आणि याला सर्वात जास्तीत जास्त मान्यता ग्रामसभा ही देते वनविभागाच्या या अडेल तट्टू धोरणाच्या विरोधात एटापल्ली तालुक्यातील ग्रामसभाचे पदाधिकारी व गावकरी यांनी शनिवारी आष्टी येथील तपासणी नाक्यावर येऊन या संदर्भात आक्रमक भूमिका घेतली व प्रशासक आम्हाला बेटीस धरत असल्याचे सांगितले यावेळी ग्रामसभा सनियंत्रण समितीचे जिल्हा सचिव नितीन पदा यांनी सांगितले की दोन हजार सतरापासून ग्रामसभा यांनी तयार केलेल्या वाहतूक परवान्याच्या आधारे वाहतूक केली तेव्हा वनविभागाने कधी अडवणूक केली नाही शासनाने काढलेल्या परिपत्रकामध्ये तेंदुपत्त्याची मालकी ग्रामसभेकडे विहित करण्यात आली आहे असे असताना वनविभाग ग्रामसभांच्या अधिकारावर अडेलतट्टूपणा करीत आहे असा आरोपही त्यांनी यावेळी केला काय याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही तुमची टीपी वापरूच शकत नाही आमच्याच टीपीने तुम्ही माल पाठवा आमच्याच वाहतूक परवानानं पाठवा पण आम्हाला हे म्हणायचं आहे की तुमचं तसं जर असेल तर एखाद्या तुमचं जी आर दाखवा आम्हाला मग आता परवाच्या दिवशी मुख्य पन सुरक्षेक जवळ आमची बैठक झाली त्यावेळेस आम्ही बोललो त्यांच्याशी आमच्याशी की तुमच्या जी आरमध्ये असं लिखित आहे का ग्रामसभांनी आमची टीपी वापरावी तर कुठेच असं लिखित नाही आहे तर आम्हाला हे म्हणायचं आहे तुमचं इथे लिखित नसेल तर मग आमच्या इथे लिखित आहे ग्रामसभा वाहतूक परवाना देऊ शकते तीस ऑक्टोंबर दोन हजार चौदाच्या जी आरमध्ये लिहिलेला आहे ग्रामसभांना वाहतूक परवाना देण्याचे अधिकार आहेत एवढे असून मग आमच्या अधिकाराचा आम्ही वापर का करावा नाही आणि त्यांच्या अधिकाराचा वापर ते का करावा हे आमच्यामध्ये खूप मोठा एक प्रश्न निर्माण झालेला आहे आणि जे काही इथं पकडण्यात आलेलं आहे तेंदुबरा याच्यामध्ये आमचा आज सत्तर ते पंच्याहत्तर लाखाचा जो माल आहे तो नुकसान झाल्यास याला सर्वस्वी जबाबदार वनविभाग राहील आणि आम्ही इथेच संपणार नाही या गोष्टीला आम्ही हाय कोर्ट सुप्रीम कोर्टमध्ये नेऊन राज्यपाल राष्ट्रपतीशी चर्चा करून आम्ही याला मुद्देसूद कारवाई होईपर्यंत आम्ही याला